यानंतर बातमी मुंबईतल्या बीडीडी चाळींची. पुनर्वसनाचा लढा देता देता या चाळीतली एक पिढीच्या पिढी म्हातारी झाली, तरी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचं घोडं पुढेच जात नाहीये. आता रवींद्र वायकरांनी दिलेल्या आश्वासनामुळे याची नव्यानं चर्चा सुरू झाली आहे. 1924 साली स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये उभ्या राहिलेल्या बीडीडी चाळींचा इतिहास मोठा रंजक आहे. 93 एकर जागेवर मुंबईतल्या नायगाव, शिवडी, वरळी, डिलाईल रोड या कामगार वस्तींमध्ये 207 चाळी बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंटतर्फे कैद्यांसाठी बांधण्यात आल्या होत्या. दुसऱ्या महायुद्धानंतर या चाळी सर्वसामान्यांसाठी खुल्या करण्यात आल्या. सध्या 16,000 जास्त कुटुंब या इमारतीमध्ये राहतात. मात्र आता 94 वर्ष उलटून गेल्यावर या चाळींची अवस्था बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी इमारतींना तडे गेले, स्लॅब कोसळले, त्यामुळे तिथले रहिवासी गेल्या 33 वर्षांपासून पुनर्वसनाचा लढा लढतायत. 500 चौरस स्क्वेअर फुटांचं घर मिळावं, कायमस्वरूपी इमारत दुरुस्ती खर्च मिळावा, घर स्वतःच्या मालकी तत्वावर द्यावं, बीडीडी पुनर्विकास योजना खास बाब म्हणून अंमलात आणावी, म्हाडाकडे चाळींचा पुनर्विकास नको अशा बीडीडी वासियांच्या मागण्या आहेत. हा जो प्रकल्प आहे हा गव्हर्नमेंटनेच मार्गी लावला पाहिजे, खाजगी विकासक नाही. आणि जरी गव्हर्नमेंट खाली पण त्याची जबाबदारी गव्हर्नमेंटनेच घेतली आहे, कारण आम्ही गव्हर्नमेंटचे भाडेकरू आहोत. तर लोकांची मागणी आहे गव्हर्नमेंटनेच करावा. आमची जी मागणी आहे 500 ती आम्हाला मिळालीच पाहिजे, तो आमचा अधिकारच आहे, आम्हाला ती मिळालीच पाहिजे. आणि संपूर्ण सुखसोयीनियुक्त करमुक्त मालकी हक्काचं कायमस्वरूपी घर मिळालं पाहिजे. गेल्या 30 वर्षांपासूनही जास्त काळ इथले रहिवासी पुनर्विकासाचा लढा देत आहेत. तत्कालीन सरकारनं आश्वासनाच्या खिरापती वाटल्या. हा लढा लढता लढता अनेकांनी वयाची 70 आणि 90 गाठली, पण पुनर्विकासाचं घोडं जराही पुढं सरकलं नाही. त्यामुळं अख्ख्या एका पिढीचा यंत्रणेवरून विश्वासच उडालाय. आता लवकर आम्ही हायतवर वाट बघतली आता एवढ्या वर्ष नाही होत काय, मग आता लवकरच 3 ते 4 पिढ्या बीडीडी चाळीत आज पुनर्बांधणी होईल होईल या आशेवरच गेलेल्या आहेत. तर आमच्या पिढीत तरी व्हावं पुनर्बांधणी अशी आमची तरी प्रामाणिक इच्छा आहे. 13 तारखेला संबंधित सर्व अधिकारी म्हाडाचे CO, म्हाडाचे VP, सचिव यांना घेऊन एक बैठक, मॅरेथॉन बैठक लावणार आहे. आणि बीडीडी चाळीचा प्रश्न हा 6 महिन्यामध्ये मला सोडवायचा आहे, की जेणेकरून त्या तिकडच्या लोकांना घरकुल मिळेल, विकासकाला घरं मिळतील आणि अफोर्डेबल घरं देखील मुंबईसारख्या शहरामध्ये उत्पन्न होतील. कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांची वस्ती असणाऱ्या बीडीडी चाळीच्या मोक्याच्या जागेवर सध्या अनेकांच्या नजरा आहेत. त्यामुळेच ऐतिहासिक असणाऱ्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाकडे सगळ्याच यंत्रणांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय. इच्छा तिथे मार्ग असं म्हणतात. बहुधा बीडीडी चाळीच्या पुनर्विकासासंदर्भात राजकारण्यांना इच्छाच नसावी, त्यामुळे मार्ग तरी सापडणार कसा. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्ल परिहारसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.